नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। श्री तीर्थक्षेत्र जाळीचा देव तीर्थक्षेत्राची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे यांनी केली गाव विकास आराखडा व मंदिर परिसराची पाहणी। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध जाळीचा देव या तीर्थक्षेत्राला केंद्रीय रेल्वे कोळसा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी आज संपूर्ण गावासह तीर्थक्षेत्र जाळीचा देव व मंदिर व गावकऱ्यांची भेट घेऊन या परिसराच्या गाव विकास आराखड्याची पाहणी केली आहे। श्री क्षेत्र जाळीचा देव हे महानुभाव पंतांचे भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। या क्षेत्रात श्री चक्रधर स्वामींचे काही काळ वास्तव्य होते। या क्षेत्रात धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे असून येथे दरवर्षी दांडी पौर्णिमेला यात्रेचे आयोजन करण्यात येते। या यात्रेदरम्यान भाविकांसाठी उत्तम सोय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे। शासनाच्या वतीने या तीर्थक्षेत्राचे पर्यटन विकास अंतर्गत मंजूर होणाऱ्या निधीतून श्री क्षेत्र जाळीचा देव व परिसराचा गाव विकास आराखडा कसा साधता येईल यासाठी प्रशासनाने कारवाई करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत। तसेच मनोगत व्यक्त करताना श्री दानवे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून मंदिर परिसरात भक्त निवास प्रवेशद्वार पाणीपुरवठा गाव लेवची जागेची पाहणी यासह अनेक गाव विकास आराखडा गावकरी यांच्याकडून माहिती जाणून घेत गाव विकास कामे करण्यासाठी आराखडा समजून घेतला। भोकरदनचे आमदार संतोषपण दानवे, कलेक्टर ठाकूर साहेब, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी, आम्ही एक संयुक्त दौरा केला। महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यटन विकासाच्या अंतर्गत 2 कोटीपासून ते 25 कोटी रुपये देण्यापर्यंत जी तरतूद ते पैसे आम्हाला यावर्षी जायतून वाटणं खर्च करायचे आणि गावातल्या लोकांशी चर्चा करून त्यांच्या काय आवश्यकता आहे त्या लक्षात घेऊन पुढील कामकाज करावं तसा प्लॅन करावा यासाठी आम्ही सगळे म्हणतो। आम्ही गावातल्या लोकांशी चर्चा केली, अधिकारी सोबत होते, इंजिनियर सोबत होते, गावाने जसं सुचवलं त्या पद्धतीने पंचायत यावेळी आमदार संतोष पाटील दानवे, जिल्हा अधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी श्री चोर मारे, भोकरदनच्या तहसीलदार सारिका कदम तसेच वन विभागाचे अधिकारी व विद्युत मंडळाचे कर्मचारी, गावकरी तसेच परिसरातून आलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यासह सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, पत्रकार बांधव, महानुभाव पंथीय मंडळी, ग्रामपंचायत सदस्य यांसह शेकडो नागरिक महिला उपस्थित होत्या। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, जालना प्रतिनिधी जाबेर पठाण। परंतु इथं येणारे जे भाविक आहेत ते वर्षभर चालू असतात आणि जवळपास 10 लाखांपेक्षा भाविक दरवर्षी या ठिकाणी येतात। सरकारने आपल्याला 16-17 जवळपास 8 किलोमीटरची लांबी येते पद्मावतीच्या धरणातून कायमस्वरूपी उपलब्ध करून दिला। आता पाण्याची व्यवस्था आता काम चालू झालंय, ते पूर्णत्वात आहे। परंतु आपल्या सरकारला माहिती की हे वर्ष आता आपलं चक्रधर स्वामीचा अष्टशताब्दी जन्मोत्सवाचं वर्ष आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने हे देवस्थान आता विकासाच्या माध्यमातून आपल्या राज्य सरकारने हाती घेतलेले तर असं एकूण आमच्याशी चर्चा केल्यानंतर 25 कोटी रुपयाचा निधी आपल्या या देवस्थानाला द्यायचा ठरवलेला आहे। या ठिकाणी जवळपास 25 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून आपल्याला सरकारकडे पाठवायचा आहे किंवा इथं काय गरज आहे, काय आडी अडचणी आहेत। आणि मग या अनुषंगाने आज कलेक्टर साहेब राठोड साहेब, आपल्या CEO मॅडम आहेत मेमा मॅडम आणि दादा यांनी एकूण सगळेजण आता या परिसराची पाहणी करायला आलेलो आहे। त्यामध्ये मग आता आपल्या अडचणी सांगितल्या की आता दोन्ही बाजूनी वन क्षेत्र आहे, ते काही औरंगाबाद हातीतलं आहे, काही विदर्भातलं आहे असं असल्यामुळं फार या परिसरामध्ये आता काय दुरुस्त आहे किंवा काय करण्याचं काय स्कोप आहे ते आता त्यांनी पाहणी केली। दादांचं मत असं आहे की तुमच्याशी सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे की बाबा इथं काय गरजेत। आता महत्त्वाचा विषय पाण्याचा होता, तो आता आपण निकाली काढलेला, त्याचं कामही चालू झालेलं आहे। मग आता या 25 कोटीमध्ये भास्करभूत काय व्यवस्था उभी राहिली पाहिजे। आम्ही आता आढावाही घेतला की सरकारी दरम्यान कुठं काय मग पार्किंगची व्यवस्था किंवा येणाऱ्या भाविकांना वगैरे एखाद्या जर आपण इथं बसलो असं
मोठ्या संख्येने कुठं बसू शकतो असा हॉल बनवता येईल का सभागृह? कोटीमध्ये आम्ही गाळे बांधले, 100 गाळे बांधले, मंगल कार्यालय बांधलं, सगळ्या सुविधा आम्ही 25 कोटी रुपये करून घेतल्या. हे म्हणले ना ग्रामपंचायत बिल भरील का तुमचं सरकार? कोणत्याही संस्थांना एक काम करा की आपलं उत्पन्न वाढवण्याची कोशिश करा, आपलं उत्पन्न वाढवण्याची कोशिश करा. ऐकल्या सगळं पुरायच्या